तर नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टी डी एस चलन फॉर्म आणि टी डी एस किती ठेवायला लागतो, त्याची मर्यादा काय आणि किती असावं आणि कुठल्या वजनाला किती ठेवतात हे आपण या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एन आर व्हीचे प्रकार आणि त्याचं कार्य कसं असते. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, जे काही आपलं स्ट्रीम लाईन असते किंवा वॉटर लाईन जी असते आपली, त्या ठिकाणी आपण NRV लावलेला असतो. NRV पहिला आपण समजून घेऊया NRV चा लॉंग फॉर्म काय. तर मित्रांनो, NRV चा लॉंग फॉर्म, आता काही जण म्हणतील की आम्हाला माहित आहे, पण काही असे आपले मित्र आहेत जे नवीनच बॉयलरला आपल्या कामाला लागलेले आहेत आणि त्यांना माहितीची गरज आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, NRV चा लॉंग फॉर्म जो आहे, नॉन रिटर्न वाल, NRV चा लॉंग फॉर्म आहे नॉन रिटर्न वाल. तर मित्रांनो, हे झाला त्याचा लॉंग फॉर्म. त्याचे प्रकार किती आहेत? तर मित्रांनो, त्याचे प्रकार तीन आहेत. जो आपला NRV आहे, त्याचे प्रकार सरासरी आपल्या बॉयलरला जे वापरले जातात त्यामध्ये तीन प्रकार आहेत. पहिला फ्लेंज टाईप, NRV पहिला, जो आपण स्टीम लाईनला किंवा वॉटर लाईनला कुठे वापरला जातो, पण आपल्यावर डिपेंड आहे की ते कुठला वापरायचा. त्यानंतर दोन नंबरचा काय कुठला आहे, नंबर दोन, डिस्क. दुसरा आहे डिस्क टाईप, ज्याला आपण डिस्क NRV म्हणतो. आणि हा डिस्क NRV जो आहे तो आपल्याला जास्त करून हॉरिझॉन्टल लाईनला बसवता येत नाही, कारण की त्याची जी सीट असते, तुम्हाला दाखवतो, जो आपला डिस्क NRV असतो तो समजा असा बॉक्स सारखा असतो, चौकोनी असतो, त्यामध्ये या ठिकाणी त्याला असं लॉक असतात आणि या ठिकाणी त्याची झाली स्प्रिंग, अशी त्याला स्प्रिंग असते आणि या स्प्रिंगला या ठिकाणी अशी सीट दिलेली असते. जर ही सीट जर आपला NRV जर उभा असेल या ठिकाणी इनलेट आहे याचं, तर जर असा लाईनवर उभा बसावला, हा डिस्क NRV जर लाईनवर उभा बसवला, तरच येणारं पाणी ही सीट वरती स्प्रिंगवर दाबून ही सीट वरती उचलली जाते आणि साईड ना इकडून आपलं जे पाणी किंवा स्टीम असेल ते बाहेर निघून जातं. तर ज्या जर आपण हाच NRV जर समजा ही आपली लाईन आहे, या ठिकाणी हा NRV आहे, सॉरी लाईन जरा छोटी झाली, ही आपली लाईन आहे, या ठिकाणी आपला NRV टाकला आहे. जर आपण हाच NRV जर समजा हाच NRV जर आपण तिरपा टाकला, समजा ही स्प्रिंग आहे आणि या ठिकाणी या NRV ची सीट आहे, सीट आणि या साईडला इनलेट दिलेला आहे, जर समजा NRV जे पाणी आहे आपलं किंवा स्टीम आहे ती येईल पण जेव्हा ही पुढं निघून जाईल तेव्हा जर या ठिकाणाहून बॅक प्रेशर जर बसलं तर असं होतं की या स्प्रिंगला दुसरं काहीही सपोर्ट नसतो, स्प्रिंगला आणि सीटला. तर हे जास्त हे झालं आहे, तुम्हाला मोकळं दाखवतो जरा. या स्प्रिंगला जे आहे दुसरा कुठलाही सपोर्ट नसतो सीटला त्याच्या, तर त्यामुळे जे आहे या NRV मधली जी सीट समजा अशी असते आणि त्याला या ठिकाणी स्प्रिंग जोडलेली असते, तर ही जी सीट आहे ती खाली वर कुठल्याही ठिकाणी सरकू शकते आणि याचा जो इनलेटची लाईन आहे ही या ठिकाणाहून जे बरोबर इनलेटच्या लाईनच्या तोंडावर जे ही सीट बसणार असते ती बसत नाही आणि थोडी कुठल्या तरी एका बाजूने खाली सरकून लीक होऊ शकते
आणि येणारा जे बॅक प्रेशर आहे ते परत बाहेर जाऊ शकते, वापस येऊ शकते. त्यामुळे जो डिस्क येणारा असतो त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवं, आडव्या लाईनला जास्त करून बसवत नाही, प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यानंतर त्यानंतर जे आहे आपला तिसरा जो येणार आहे, तिसरा थ्रेड टाईप, थ्रेड टाईप. थ्रेड टाईप म्हणजे काय, त्याला दोन्ही बाजूने थ्रेड असतात. जसं की आपण एखादा पाईप एखाद्या नट बॉल्टामध्ये असं दोन्ही साईडने आपण फिरवून बसवतो, एखाद्या जसा वॉल असतो एखादा त्याला दोन्ही साईडने फिरवून बसवलं जातं, तसंच दुसरा म्हणजे आपला ट्रॅप. ट्रॅपला जसं दोन्ही साईडला थ्रेड असतात त्यामध्ये फिरवून पाईप बसवला जातो, तसाच हा थ्रेड टाईप येणार बी असतो. तो येणार बी कसा, समजा हा आहे येणार बी, या ठिकाणी त्याला थ्रेड, या ठिकाणी त्याला असे थ्रेड दिलेले असतात. या जसे आपले दुसऱ्या फ्रेंड असतात तसे इथं थ्रेड देऊन हा पाईप दोन्ही साईडने जोडला जातो, असा असतो थ्रेड टाईप येणार बी. तर मित्रांनो, मूळ म्हणजे येणार बीचं जे कार्य असतं ते येणार बीचं कार्य असं आहे की एकदा घडलेली क्रिया ते परत न घडू देणे. न घडू देणे म्हणजे काय, जर समजा आपलं खालच्या साईडनं आपण लाईननं अशी खालून स्टीम सोडली आणि या ठिकाणी आपलं येणार बी आहे, येणार बी आहे आणि आपली स्टीम परत या ठिकाणी पुढे सोडली आहे, एनआरव्ही तोंड तर खालच्या साईड नाही म्हणजे इनलेट ना, म्हणजे एनआरव्ही मधून स्टीम पुढे सरकली आहे. तर जर समोरून समजा काही बॅक प्रेशर बसलं या ठिकाणी, बॅक प्रेशर बसलं आणि स्टीमने परत वापस दाब फेकला, जर या लाईनमध्ये परत बॅक प्रेशर जर बसलं तर ही जी सीट आपली या ठिकाणी असते ती या आपल्या इनलेटच्या लाईनच्या तोंडाला बसते आणि ही तोंड बंद होते आणि बॅक प्रेशरनं आपल्या एनआरव्हीच्या नंतर या ठिकाणी या लाईनला काहीही प्रॉब्लेम येत नाही. का तर एनआरव्हीपर्यंतच बॅक प्रेशर काही यायचं ते येऊ शकतं, त्यानंतर बॅक प्रेशर आपलं येऊ शकत नाही. यासाठीच एनआरव्ही आपला प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. एनआरव्हीचं हेच कार्य आहे की एकदा घडलेली जी क्रिया आहे ते परत न घडू देणे, म्हणजे एकदा समोर समजा पाणी गेलं किंवा स्टीम गेलेली असं तिला परत येऊ द्यायचं नाही, काय झालं तरी समोरच राहिलं पाहिजे पण परत नाही आलं पाहिजे, हे त्याचं कार्य आहे. प्लॅनिक टाईप, प्लॅनिक टाईप कसा असतो, तर दोन्ही साईडने याला अशा प्लॅन्स असतात. समजा हा आहे, या साईडने इनलेट गेलं, परत या साईडनं आउटलेट आलं आणि या ठिकाणी याला फ्लॅन्स असते आणि वरच्या साईडनं इथे समजा या ठिकाणी अशी एक फ्लॅन्सलेली असते ज्यामधून असे एक सीट सुटलेली असते जी आपल्या इनलेटचा जो भाग आहे नंतर इकडे आउटलेट होणार आहे. जो हा जो इनलेटचा भाग आहे इथून जी इनलेटला स्टीम जाईल ती सीटवर किती सरकार आणि आउटलेटला स्टीम निघून जाईल. आउटलेटला स्टीम निघून गेल्याच्यानंतर जर परत समोरून जर दाब पाडला तर सीट परत इनलेटच्या इथे तोंडावर बसणार आणि इकडे बॅक प्रेशर वापस येऊ देणार नाही. ते काय असेल ते इथपर्यंतच राहील पण इथून इकडं बॅक प्रेशर येणार नाही. सगळे एनआरव्ही सारखेच असतात, प्रत्येक एनआरव्हीचं कार्य एकच आहे, फक्त टाईप वेगवेगळे आहेत. टाईप म्हणजे काय, हा फ्लॅनमध्ये फिट केला जातो नट बोल्टामध्ये, हा नट बोल्टात होतो आणि डिस्क एनआरव्ही कसा फिट होतो ते पण आपण पाहूया. डिस्क एनआरव्ही बॉक्स टाईप असतो आपला, असा असतो डिस्क एनआरव्ही. यामध्ये सीट वगैरे जी काय असेल ते समजा, तर हा डिस्क एनआरव्ही आहे याची सीट ही. तर डिस्क एनआरव्हीला कसं असतं, जे काय आपल्या लाईनची फ्लॅन्स असते ही झाली आपली लाईनची फ्लॅन्स, खालच्या साईडनं सुद्धा लाईनला फ्लॅन्स असते आणि या दोन्ही फ्लॅन्सच्या मध्ये आतमध्ये याला फिट करायला लागतं. मग याला फिट कसं करायचं, या फ्लॅन्सचे नट बोल्ट
या फ्लॅनचे नट बोल्ट दोन्ही या ठिकाणाहून ते या ठिकाणापर्यंत घट्ट जोडले जातात. दोन्ही फ्लॅनला दोन्ही साईडने नट लावून आवळले जाते आणि आतमध्ये दोन्ही फ्लॅनच्या आतमध्ये हा आपला जो गोलच असतो तो फ्लॅन्स बरोबर दोन्ही फ्लॅनच्या मध्ये ठेवायचा. चौकोन नट बोल्ट आवळून घ्यायचे आणि तो त्या ठिकाणी सेट करून घ्यायचा. पण या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला गॅस्केट टाकायला लागते, नाहीतर लिकेज होईल. दोन्ही साईडने गॅस्केट टाकायची आणि याला आवळून घ्यायचं. तर हे होते आपले एनआरव्हीचे प्रकार आणि एनआरव्हीचं लॉन्ग फॉर्म जे आहे ते पण आपण पाहिलं आहे. एनआरव्हीचे प्रकार कसे असतात हे पण पाहिलं आहे आणि त्याचं कार्य काय हे पण पाहिलं आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा, कारण की इथून पुढच्या पण व्हिडिओ आपण सगळे मराठीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि परीक्षेसाठी जे लागणाऱ्या गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवरती सांगत असतो. नवनवीन अपडेट बी असतात, जे नवनवीन व्हिडिओ आपण अपलोड करतो ते पण तुम्हाला त्याचे अपडेट मिळत राहते. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणारे पण व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर आपला कोणी मित्र असेल ज्याला आपल्याला मराठीमध्ये माहिती पाहिजे असेल त्याच्यासोबत पण शेअर करा. धन्यवाद.